सभापति महोदया अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। आम्ही आम्हाला जी काही मत मांडायची ती मांडलेली आहेत आणि मंत्री महोदयाने सुद्धा त्याबद्दल सकारात्मक एक भूमिका घेतलेली आहे। बघूया लवकरात लवकर त्यातून काय चांगले निष्पन्न होईल। ऐका काय झालेले आहे की पूर्वी एक खुलेपणा होता, आता बंद दाराड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात। तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी झालीच बंद दाराड चर्चा तर तेव्हा बोलू। असं काय नाहीये, साहजिकच आहे। मी आणि ते दोघेही एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं। नाही असं लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका। साहजिकच आहे, म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का, की काही हेतू पुरस्सरच ते करावं का? अरे बाबा, असं आपल्याला घेऊन राज ठाकरे मोठा दावा केले त्यामध्ये मला मला मी कालची ती भाषण पण आहे आणि गेल्या 18 वर्षात तेच चालले, तीच रेकॉर्ड घासून पोसून झालेली आहे। मी माझं भाष्य गेल्या वर्षी 14 मेला जेव्हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला माझी सभा दिली त्या सभेत मी एक माझं मत मांडलं होतं। ते मत तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल, तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता, तर तोच चित्रपटाचा दाखला तुम्ही पुन्हा बघू शकता। ही बांधकाम काही नवीन नव्हतं, ते त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते, त्याच्या आधीपासूनच ते बांधकाम होतं। ते ठीक आहे, जसं ते स्क्रिप्ट आली असेल तसं त्यांनी वाचलं असेल आणि तसं त्यांनी नाहीतरी एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहिते आणि कारवाई होईल।